बीकॉम सेकंड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। बीकॉम सेकंड इयर सेमेस्टर थर्ड सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1 या सब्जेक्टचं लेक्चर आपण कालपासून सुरू केलेलं आहे आणि पहिल्या लेक्चर मध्ये आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1 या सब्जेक्टचं सीबीसीएस प्रमाणे असणारा सिलेबस आपण काल बघितलेला आहे। तर सूचना सर्व विद्यार्थ्यांना होती जे काय तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे हे सर्व विद्यार्थी काय असणार की आपल्या अकाउंटच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे आणि ते ग्रुपला पाठवायचं आहे। तर हे सर्व विद्यार्थ्यांसाठी असणारा एक महत्त्वाचा सूचना आहे। तर आज आपण बीकॉम सेकंड इयर कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1 या सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण करणार आहोत। तर क्वेश्चन पेपर पॅटर्न कुठल्या पद्धतीने असणार आहे कारण की हे अतिशय महत्त्वाचं आहे बीकॉम सेकंड इयरला, कारण की अकाउंटचा असणारा क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि बाकी जे सब्जेक्ट आहेत त्यांचा असणारा क्वेश्चन पेपर पॅटर्न हे वेगळा आहे। त्यासाठी अकाउंटला थोडासा पॅटर्न हा वेगळा आहे। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हे अकाउंटचं पॅटर्न माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। तर काल सांगितल्या पद्धतीने तर ट्रेनिंग दिले बीकॉम सेकंड इयर सेमेस्टर थर्ड सीबीसीएस पॅटर्न सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1 क्वेश्चन पेपर पॅटर्न। तर सीबीसीएस पॅटर्न काय सांगितलं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, त्या सिस्टीम प्रमाणे काय असणार की आज विद्यार्थ्यांनी सिलेबस सुरू केलेला आहे। तर क्वेश्चन पेपर पॅटर्न काल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की अकाउंटन्सी जो कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1 आहे की त्या सब्जेक्टचा टोटल सेमेस्टर थर्ड ला किती मार्क्स आहेत 50 मार्क असणार आहे, किती 50 मार्क आहे। तर त्या 50 मार्कामध्ये जे पॅटर्न आहे एग्जाम पॅटर्न 40 आणि 10 असं आहे, म्हणजे प्रकार 40 मार्काची काय असेल तुमची युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठाची एग्जाम तुमची होणार आहे आणि 10 मार्काची जी एग्जाम असेल तो प्रॅक्टिकल एग्जाम असं कॉलेजच्या माध्यमातून घेतला जाईल। पण ह्या प्रॅक्टिकल एग्जामसाठी सुद्धा काय असणार की बाहेरचा एग्जामिनर किंवा बाहेरचा परीक्षक येणार आहे। तर याचा अर्थ काय झाला 10 मार्क काय असेल प्रॅक्टिकल एग्जाम आणि 40 मार्काची तुम्हाला विद्यापीठाची एग्जाम द्यायची आहे। तर क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असणार आहे 40 आणि 10 असं आहे, म्हणजे 40 आणि 10 असं पॅटर्न आहे। 40 मार्काची एग्जाम 10 मार्काची प्रॅक्टिकल एग्जाम असे म्हणून टोटल 50 मार्काची एग्जाम असणार आहे। तर त्यानंतर बघा पॅटर्न आपण आता बघणार आहोत की आणखी एक बीकॉम सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर पॅटर्न हा आणखी एक तुम्हाला बेनिफिट काय असणार बघा अकाउंटन्सी जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1 चा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे त्या क्वेश्चन पेपर पॅटर्न वरती पूर्ण तुम्हाला क्लिअरली सांगितलेला आहे की कोणत्या टॉपिक वरती किती मार्काचा प्रश्न विचारणार आहे। असं नाही की तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 ला कुठला टॉपिक असणार आहे, क्वेश्चन नंबर 2 ला टॉपिक कुठला येईल, क्वेश्चन नंबर 3 ला टॉपिक कुठला येईल, क्वेश्चन नंबर 4 ला कुठला टॉपिक असणार आहे असं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन त्यांनी ठेवलं नाहीये। क्वेश्चन नंबर 1 हा कुठल्या टॉपिक वरती असणार आहे हे त्यांनी पूर्ण काय असणार की पॅटर्न मध्ये सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 हा कुठल्या टॉपिक वरती असणार आहे हे पण त्यांनी पूर्ण क्लियर करून सांगितलेलं आहे। क्वेश्चन नंबर 3 हा कुठल्या टॉपिक वरती असणार आहे हे सुद्धा काय असणार आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये सांगितलेलं आहे। आणि क्वेश्चन नंबर 4 हा जी प्रश्न असणार आहे शॉर्ट नोटची हे कशावर विचारलं जाणार आहे हे सुद्धा त्यांनी पूर्ण क्लियर करून सांगितलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ काय असेल की विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचं प्रश्न राहणार नाही की कुठल्या टॉपिक मधलं कुठला प्रश्न येणार आहे हे प्रश्न हे आता शंका राहणार नाहीये, कारण की तुम्हाला प्रश्न नंबर 1 प्रश्न नंबर 2 प्रश्न नंबर 3 आणि प्रश्न नंबर 4 या चारही प्रश्नाला प्रत्येक प्रश्न कुठल्या टॉपिक वरती असणार आहे हे काय असणार मी आधीच क्लियर केलेलं आहे। तर याचा अर्थ असेल की तुम्हाला पूर्ण क्लियर माहिती असेल की पहिला प्रश्न हे टॉपिक नंबर 1 वरती असणार आहे आणि दुसरा प्रश्न हा टॉपिक नंबर
दोन वरती असणार आहे आणि तिसरा प्रश्न टॉपिक नंबर 3 वरती असणार आहे आणि चौथा प्रश्न टॉपिक नंबर 4 वरती असणार आहे. तर असं या पद्धतीने का असणार की हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. आणखी एक महत्त्वाचा जो बदल केलेला आहे जून 2019 पासून जो क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये अतिशय महत्त्वाचा बदल विद्यापीठाने केलेला आहे. आतापर्यंत अकाउंटन्स अकाउंट्स पेपर म्हटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना काय वाटते की हा सर्व एग्जांपल्स आणि प्रॉब्लम असणारा हा सब्जेक्ट आहे असं तुम्हाला सगळ्यांना आधी हे वाटत होतं. पण आता काय केलेलं आहे विद्यापीठाने पूर्ण काय केलेलं आहे दोन्ही 50% 50% या क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये असणार आहे. मी थोडक्यात 50% थेरी आणि 50% एग्जांपल असणार आहे. तर ह्याचा अर्थ काय असेल जे क्वेश्चन नंबर 1 असेल क्वेश्चन नंबर 2 असेल व क्वेश्चन नंबर 3 असेल तर यात काय असेल प्रॉब्लेम पण असणार आहे आणि थेरी पण असणार आहे. म्हणजे दोन्ही प्रश्न प्रत्येक प्रश्नामध्ये येणार आहे. म्हणजे थोडक्यात प्रश्न नंबर 1 मध्ये ए थेरी असेल आणि बी काय असेल प्रॉब्लेम असणार आहे हे आपण इथे क्लियरली बघणारच आहोत. आपण मी थोडक्यात दोन्ही काय असणार की या क्वेश्चन पेपर मध्ये पॅटर्न मध्ये असणार आहे. थेरी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि एग्जाम्पल आणि प्रॉब्लेम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर हे विद्यार्थ्यांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा सुरुवात आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न असं लिहिलंय. सगळ्यात मेन क्वेश्चन नंबर 1 काय असणार आहे क्वेश्चन नंबर 1. तर बघा त्यातला जो पहिला प्रश्न आहे म्हणतो आपण ए पार्ट. ए पार्ट काय सांगतो बघा क्वेश्चन नंबर 1 ए पार्ट काय असणार आहे थेरी क्वेश्चन असणार आहे. किती काय असणार आहे थेरी क्वेश्चन असणार आहे किती मार्कला 5 मार्कला असणार आहे. काय असणार आहे थेरी क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बी पार्ट जो असेल तो काय असेल प्रॉब्लेम ऑफ एग्जांपल असणार आहे. त्याला किती मार्क आहे 5 मार्क आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 बघा काय असणार आहे क्वेश्चन नंबर 1 थेरी ऑफ क्वेश्चन आणि प्रॉब्लेम और एग्जांपल हे काय असणार आहे क्वेश्चन नंबर 1 असणार आहे. आणि हे ए आणि बी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न टॉपिक नंबर 1 वरती असणार आहे. म्हणजे युनिट नंबर 1 वरती क्वेश्चन नंबर 1 असणार आहे. कुठले थेरी क्वेश्चन 5 मार्कला आणि प्रॉब्लेम सुद्धा कशावर असणार आहे युनिट नंबर 1 वरती असणार आहे. हे मी तो लिहिलं तरी चालेल. युनिट नंबर 1 असं युनिट नंबर 1 वरती काय असणार की हे दोन्ही क्वेश्चन्स असणार आहे. आता प्रश्न राहिला आणखी एक महत्त्वाचा जो पॅटर्न मध्ये आहे बघा जे थेरी क्वेश्चन्स आहे ए पार्ट त्याला आणखी एक और क्वेश्चन असणार आहे. म्हणजे दोन प्रश्न असणार आहेत थेरीचे त्यातून तुम्ही कुठलेही एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे ह्या थेरीला एक और प्रश्न आणि प्रॉब्लेम सुद्धा सेम आहे. प्रॉब्लेम सुद्धा काय असणार की और प्रश्न असणार आहे. म्हणजे ऑप्शन तुम्हाला दोन्हीला आहे थेरीला पण ऑप्शन येणार आणि प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला एक पर्याय असणार आहे. म्हणजे त्यामुळे काय असेल की विद्यार्थ्यांना सोडवणं हे सोपं जाणार आहे. तर हे ह्याचा अर्थ काय असेल बघा पॅटर्न काय सांगतो 50% एक्झाम्पल 50% थेरी अशा प्रकारे पॅटर्न हा युनिव्हर्सिटीने सुरू केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 त्या सुद्धा ए आणि बी तर इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे. थेरी क्वेश्चन पाच मार्कासाठी आणि प्रॉब्लेम ऑर एग्जाम्पल किती मार्कासाठी 5 मार्कासाठी आणि जो टॉपिक आहे कुठला असणार आहे युनिट नंबर 2 काय असणार आहे
युनिट नंबर दोन वरती काय असणार आहे हा प्रश्न विचारला जाणार आहे. तुम्हाला क्लियर झालं की क्वेश्चन नंबर 2 कशावरती असणार आहे हा युनिट नंबर 2 साठी काय असणार आहे क्वेश्चन नंबर 2 असणार आहे. एक थेरी प्रश्न 5 मार्कासाठी आणि प्रॉब्लेम किती 5 मार्कासाठी स्टूडेंट 10 मार्कासाठी हा टॉपिक आहे. तर इथे सुद्धा सेम प्रश्न आहे सेम पॅटर्न आहे म्हणजे जे थेरी प्रश्न असेल वो क्वेश्चन असेल त्याला काय असणार आहे आणखीन एक थेरी तुम्हाला और प्रश्न असणार आहे. दोन प्रश्न असणार थेरीचे त्याचा तुम्ही कुठलेही एक प्रश्न सॉल्व करायचा आहे. तसेच प्रॉब्लेम सुद्धा दोन प्रॉब्लेम असणार आहेत त्या दोनपैकी कुठलेही काय असणार एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. थोडक्यात दोन्ही प्रश्नांवर काय असणार की पर्याय असणार आहे व ऑप्शन असणार आहे. तर असे म्हणून काय असणार की हा टोटल 10 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3 आहे सॉरी 2 आहे ना. क्वेश्चन नंबर 3 बघा त्यात ए आणि बी क्वेश्चन नंबर काय असणार ए आणि बी. आता थोडंसं क्वेश्चन नंबर 3 चा जो पॅटर्न आहे थोडंसं वेगळा आहे. तर बघा त्यात ना थेरी जो क्वेश्चन आहे तो किती मार्काला आहे 5 मार्काला आहे किती 5 मार्क्स. त्यानंतर जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम फॉर एग्जांपल तो थोडासा इथे बदल झालेला आहे किती असणार आहे क्वेश्चन नंबर 3 साठी प्रॉब्लेम साठी 10 मार्क आहे किती मार्क आहे 10 मार्क्स असणार आहे हे क्वेश्चन नंबर 3 मध्ये असणार आहे. 5 मार्काची थेरी आणि 10 मार्काचा प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत वरती 5 मार्काचे प्रॉब्लेम होते पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय असणार आहे हे 10 मार्काचा प्रॉब्लेम असणार आहे. तर अशा पद्धतीने काय असणार आहे हे 15 मार्काचा टॉपिक आहे किती युनिट नंबर 3 युनिट नंबर 3 वरती हा प्रश्न येणार आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 असणार क्वेश्चन नंबर 4. तर 4 क्वेश्चन सुरू करायच्या आधी बघा इथे सुद्धा काय असणार आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये थेरी क्वेश्चन आणि प्रॉब्लेमला एक असणार आहे इथं और प्रश्न असणारच आहे म्हणजे इथे सुद्धा पर्याय तुम्हाला मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये थेरीला आणि प्रॉब्लेमला एक और क्वेश्चन असणारच आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 जो शेवटचा आहे थेरी क्वेश्चन असणार आहे काय असणार आहे थेरी क्वेश्चन असणार आहे आणि किती मार्क असणार आहे 5 मार्कासाठी आहे किती मार्कासाठी 5 मार्कासाठी हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. म्हणजे पडक्यात क्वेश्चन नंबर 4 वरती कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे फक्त काय असेल थेरी असणार आहे. तर त्यात फक्त काय असणार आहे दोन प्रश्न विचारले जाणार त्या दोन प्रश्नांपैकी कुठलेही काय असणार तुम्ही एक प्रश्न मी सोडवायचं आहे किंवा तुम्हाला शॉर्ट नोट सुद्धा त्यात विचारू शकणार आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हा क्वेश्चन नंबर 4 हा फक्त युनिट नंबर 4 वरतीच असणार आहे. बाकी युनिट नंबर 3 2 आणि 1 च काही सुद्धा प्रश्न येता त्यात येणार नाहीये. तर डायरेक्टली काय असणार आहे हा टॉपिक किती नंबर प्रश्नाचा असणार आहे युनिट नंबर 4 त्यावरती काय असणार की हा टॉपिक असणार आहे. तर अशा पद्धतीने काय असणार आहे हा ओरस क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. तर थोडासा वेगळा प्रकारचा पॅटर्न का असणार की हा कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर वर त्या सब्जेक्टचा आहे. तरी विद्यार्थी का असणार की अतिशय काळजीपूर्वक का असणार की हे पॅटर्न आपल्या जे अकाउंटचे नोटबुक आहे जे तुम्ही सिलेबस आता लिहिलेला आहात त्या सिलेबस नंतर का असणार की हे पॅटर्न तुम्हाला लिहायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचा पॅटर्न आहे थोडासा वेगळा पॅटर्न आहे. तर आपण आता बघितलं सगळ्यात मिळून तर एग्जाम किती मार्काचे असणार तुमची हे 10 मार्क त्यानंतर हे 10 मार्क त्यानंतर हे 15 मार्क आणि हे किती 5 मार्क असं टोटल झाले किती
कोरस हा सब्जेक्ट तुम्हाला 40 मार्काचा एग्जाम असणार आहे. किती मार्काचा एग्जाम असणार आहे? 40 मार्काचा एग्जाम असेल आणि 10 मार्काचा काय असेल? प्रॅक्टिकल. 10 मार्क प्रॅक्टिकल असं असणार आहे. तर असे म्हणून काय असणार की हा पॅटर्न आहे 50 मार्काचा पेपर तुमचा असणार आहे पॅटर्न. 40 मार्क युनिव्हर्सिटी एग्जाम आणि 10 मार्क कॉलेजच्या माध्यमातून प्रॅक्टिकल एग्जाम्स होणार आहेत. ते प्रॅक्टिकल एग्जाम कशावरती असणार आहे? जो टॅली अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरवरती काय असणार तुमचे 10 मार्काचे काय असणार की एग्जाम असणार आहे. तर हे काय असणार की सर्व विद्यार्थी आपल्या मॉड्यूलमध्ये लिहायचं आहे. पण सगळ्यात मेन काय असणार आहे? सिलेबस पहिल्यांदा लिहायचा आहे मग हे लिहायचं आहे. तर पुढं जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तदा पासिंगचा जो पर्सेंटेज आहे अकाउंटन्सी पेपर अबाउट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर वन चा पासिंग क्रायटेरिया आहे तदा तुमची युनिव्हर्सिटी एग्जाम हे किती मार्काचे आहे? 40 मार्काचे आहे आणि प्रॅक्टिकल एग्जाम हे 10 मार्काचे आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हे 40 मार्क एग्जाम आणि प्रॅक्टिकल 10 मार्क ह्या दोन्ही साठी सुद्धा काय असणार की पासिंग क्रायटेरिया हे वेगवेगळं असणार आहे. असं नाही की दोन्ही पण एकच होणार असं नाही आहे. 40 पैकी तुम्हाला किती मार्क पडाल पाहिजे आणि 10 पैकी किती मार्क पडाल पाहिजे तरच तुम्ही पास होणार आहात, नाहीतर तुमचे रिझल्ट फेल असणार आहे. तर 40 पैकी बघा जे मार्क तुम्हाला पडाल पाहिजे पासिंग साठी किती असणार आहे? 14 मार्क. पासिंग किती? 14 मार्क असणार आहे. आणि 10 पैकी जे पासिंग मार्क असणार आहे किती? 4 मार्क असणार आहे. म्हणजे 10 पैकी 4 मार्क पडायलाच पाहिजे आणि 40 पैकी 14 मार्क्स पडायलाच पाहिजे तर तुमचा रिझल्ट काय असेल? कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर वन चा पास असं येणार आहे. हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती असणे. जरी तुम्हाला इथं 18 मार्क पडले आणि इथं 2 मार्क पडले तर रिझल्ट तुमचा फेल असणार, कारण की इथं 4 मार्क पडायलाच पाहिजे आणि इथं 14 मार्क पडणं हे अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हे क्वेश्चन पेपर पॅटर्न कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर वन चा आहे. तर सर्व स्टूडेंट काय असेल की हे आपल्या अकाउंट शोरूम मध्ये लिहायचं आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चर मधून आपण क्वेश्चन पेपर पॅटर्नच्या बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आणखी एक महत्त्वाचा सूचना काय सांगितला की कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर वन चा पॅटर्न आणि बाकीचा जो सब्जेक्ट आहे 5 सब्जेक्ट त्यांचा पॅटर्न हा वेगळा आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा लेक्चर आहे. तर लेक्चर क्लोज करायच्या आधी जर तुमचे आणखी कोणी जर हे कोणी फ्रेंड्स व आणखी कोणी तुमचे विद्यार्थी असेल त्यांना हे इच्छुक असेल जॉईन होण्यासाठी तर त्या सर्व विद्यार्थ्यांना असणे की तुम्ही हे काय करा की ह्या लेक्चरची माहिती त्यांना सांगा. तर थँक्यू व्हेरी मच.